न्यू इंग्लिश स्कूल उबादांडा शाळेची पायवाट लवकरात लवकर मोकळी करून देऊ असे आश्वासन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब व लखमराजे भोसले यांनी दिली. कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या पायवाट प्रश्नासंदर्भात संजू परब यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करून विद्यार्थी आणि पालकांना होणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. यावेळी जागा मालक लखमराजे भोसले यांनी किमान 10 फुटांचा रस्ता विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर मोकळा करून देण्याची ग्वाही दिली. तर गावातील काही मंडळी तुषार सावकर वगैरे सर्वच जण माझ्याकडे आले आणि मला त्यांनी हा प्रश्न सांगितला. तर नंतर लक्षात आलं की हे जागेचे मालक सन्माननीय माझ्या बाजूला असलेले युवराज आहेत आणि या बाबतीत आम्ही युवराजांना विचारलं होतं. त्याने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याने असं सांगितलं की शाळेत ती मुलं ही माझी मुलं आहेत आणि माझ्या मुलांना वाट देणे माझं कर्तव्य आहे. याच्या आधीसुद्धा अनेक ठिकाणी संस्था त्यांच्या आहेत आणि त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत आणि स्वतः दिवंगत राजमाता यांनीसुद्धा तेव्हा त्या संस्थेसाठी वाट दिली होती. पण काही वेंगुली एक नामक व्यक्ती ही वाट अडवते आणि त्या संदर्भात आम्ही जे कायदेशीर मार्गाने कोणालाही अडचण न करता ही वाट मोकळी करून देऊ आणि त्यासाठी आम्हाला स्वतः युवराजांचा सपोर्ट आहे. आणि त्यांनी आज सर्व ग्रामस्थांसमोर सांगितलेलं आहे की मी वाट मला देणार. त्याच्यामुळे मी युवराजांचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी या शैक्षणिक संस्थेस मदत करण्याचं एक पाऊल त्यांनी आज टाकलेलं आहे. संबंधित या संस्थेचे जे वकील आहेत त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायची आहे की पुढील काही कोर्टात केस वगैरे आहेत त्याचा स्टेटसोस काय आहे तो आम्हाला बघायचा आहे आणि त्यावर आम्ही ठरवणार आहोत पुढची दिशा काय. पण मला असं वाटतं की येणाऱ्या 8 दिवसाच्या ही वाट मोकळी हवी असं मला वाटतं. आणि मला वाटतं 10 फूट जो रोड आहे जो दिलेला आहे तो रोड आपल्याला निश्चितपणे इथं मिळेल. मागच्या 2 वर्षापूर्वी मी पण इथं आलो होतो आणि ती परिस्थिती बघितली कोविडच्या नंतर. आणि माजी विद्यार्थी असेल, इथले अध्यक्ष सचिव असतील आणि इथले शाळेच्या मुलांची आणि पालकांची मागणी होती की जे रस्ता ओपन करा. परत राजमाता असताना ते रस्ता ओपन केला होता आणि त्या पद्धतीने काहीतरी व्यवहार पण झाले होते. तर त्या पद्धतीने परत आपण शब्द देऊन कसल्याच पण परिस्थितीमध्ये ते 10 फुटाचं रस्ता आपण उघड करून देणार आणि काय वकीलचे असतील त्यांच्यावर चर्चा करून आपले शासकीय लोक असतील म्हणजे प्रांत असतील कायदेशीर पद्धतीने आपण ते रस्ता खुला करून लवकरच्या लवकरच आपण करू. थोडा वेळ झाला पण समजून घ्या, पण लवकरच लवकर आपण ते करून. यावेळी उबादांडा सरपंच निलेश चमणकर, अजय गोंधावळे, वसंत तांडेल, रमेश नरसुले, निलेश मांजरेकर, सुजित चमणकर, तुषार साळगावकर, हितेश धुरी, सुनील कांबळी, उदय चिचकर, मंगेश गुरव, सिद्धेश नरसुले, आनंद मेस्त्री, गणेश चेंदवणकर, बाळा परुळेकर, धोंडू तांडेल, विनायक रेडकर, नामदेव कुडाळकर, सिल्वेस्टर फर्नांडिस, माडखोल उपसरपंच जीजी राऊळ, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शाळा संस्था पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.